तीन आणि एकची बेरीज करून करायची आहे किती होणार 14 x हे दोन्ही काय होणार कॅन्सल प्लस मायनस कॅन्सल प्लस 3 मायनस 3 कॅन्सल म्हणजे समजा तुम्हाला मी 10 रुपये उसने दिले तुमच्या उपरच गेले तुमच्याकडे काय राहिले का नाही तसंच हे प्लस 3 मायनस 3 कॅन्सल आता बघा 9 प्लस 5 14 x हे दोन्ही काय झालं कॅन्सल करा इथं 14 आलं आता आपलं काय करायचंय x ची व्हॅल्यू फाइंड करायची मग सोपी पद्धत की तुम्हाला दोन करता की दोन्ही स्टेप ने करू शकतो इथे x चा कोएफिशिएंट किती आहे 14 म्हणून मला कितना डिवाइड करा 14 मग इकडे कितना करा 14 14 14 कॅन्सल 14 1 चा 14 म्हणजे x इक्वल टू किती आली व्हॅल्यू तुमची 1 किंवा तुम्हाला कसले ती स्टेप समजत नसली आपली सोपी स्टेप करा समजा 14 x इक्वल टू 14 आहे x काढायचे म्हणजे x ला x x दशांश ठेवा बरोबर 14 ला 14 म्हणजे 14 ला 14 हे गुणाकाराने 14 इकडे कशा देणार भागाकारात 14 एक 14 म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल इथे भी 1 चली मग तुम्हाला कोणती स्टेप आवडते ती स्टेप ने करायची आता x इक्वल टू 1 आली ही व्हॅल्यू पुट करायची पुट x इक्वल टू 1 या आलेली व्हॅल्यू पुट इन इक्वेशन तुम्ही 1 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये कोणत्या मध्ये ठेवू शकता तुमच्या मना आपण इथे लेना पुट हे पुट 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 म्हणजे काय ठेवून पुट x इक्वल टू 1 नाही पुट करा x इक्वल टू 1 x इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन 1 तुम्ही कोणते भी इक्वेशन मध्ये ठेवू शकता आपण काय करू पुट x इक्वल टू 1 ही पुट इन इक्वेशन 1 म्हणजे याचा अर्थ होतो x बरोबर 1 समीकरण 1 मध्ये ठेवून आता समीकरण आपलं समीकरण 1 काय 5x minus 3y equal to 8 ठेवा आता x ची किंमत काय 5 into x x ची किंमत किती इथं आपल्याकडे 1 तर किती ठेवलं मग 5 into 1 minus 3y equal to 8 करा मल्टिप्लाय 5 1 जा 5 minus 3y equal to 8 आता बघा आपला काढायचे काय y जे काढायचे ते जशा तसे ठेवायचं पण इथं मायनस आहे मायनस 3y इक्वल टू 8 मायनस ला सोडून चालणार नाही प्लस जर असेल काय गरज नाही मायनस आहे मायनस 3y इक्वल टू 8 प्लस 5 इकडे गेला मायनस 5 करा सबट्रॅक्शन मायनस 3y इक्वल टू 3 मग इथे 3 इथे इकडे 3 ने डिवाइड करा इकडे 3 ने 3 3 कॅन्सल 3 1 चा 3 3 1 म्हणजे y इक्वल टू किती येणार किंमत y मायनस y इक्वल टू 1 तर मग तुम्हाला माहिती आपल्या व्हेरिएबलला कधीच मायनस चिन्ह नसते मग आपण हे चिन्ह तिकडे टाकू y इक्वल टू मायनस 1 y आणि x च्या किंमती आल्या आपल्याला विचारलं होतं का सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल समजा अथवा x इक्वल टू किती आले 1 y इक्वल टू किती आले मायनस 1 समजा आता तुम्हाला नाही का मास्टर व्हायचंय मग तुम्हाला चेक करायचं आपला आंसर बरोबर आले का नाही तुम्ही कसं चेक करणार बघा आलेल्या किमती काय करायच्या समीकरण ह्या इक्वेशन मध्ये ठेवून बघा तुमचा आंसर बरोबर आहे का म्हणजे तुमचे मार्क फिक्स होणार आणि हा बोर्डाला फिक्स क्वेश्चन पडतोय बरोबर आहे आता पुट करू इथे ठेवून बघू आपण चेक करूया का ठेवायचं किंमत 5 इंटू एक्स किती आलंय 1 मायनस 3 इंटू वाय किती आलंय मायनस 1 मायनस म्हणलं की असं पांघरून घ्यायचं इक्वल टू 8 बघा इथे नाही 5 1 जा 5 1 जा 5 मायनस मायनस प्लस त्यानंतर शत्रु शत्रु गुणाकार काय होत असतंय मित्र म्हणून मायनस मायनस प्लस 3 1 जा 3 5 प्लस 3 8 म्हणजे आपला आंसर काय बरोबर आहे आता ह्याच्यात ठेवून बघा बघा ठेवून 3 इंटू 1 प्लस y ची किंमत काय मायनस 1 आले तर पाहून घ्यायचं म्हणजे त्याला ब्रॅकेट करायचं इक्वल टू 2 3 1 जा 3 प्लस मायनस मायनस 1 ला 1 3 मायनस 1 2 आलं का आंसर बरोबर आणि खाली वाक्य लिहायचं x कॉमा y इक्वल टू 1 कॉमा मायनस 1 इज द सोल्यूशन ऑफ द गिवन इक्वेशन आता हे आपलं झालं डेमो आता तुम्ही म्हणता सर तुम्ही एकच प्रॉब्लेम घेता हा डेमो घेण्यामागचं एकच कारण की आपण कदम कोचिंग क्लासेस ही ऑनलाईन क्लासेस करत आहे तर दिलेल्या माझ्या दिलेल्या स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसेल त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप नंबर घेऊन सर्वांनी
मला व्हाट्सअप नंबर देऊन सर्वांनी मला कळवावे आणि तुम्हाला कळकळची कळकळीची विनंती आहे की ह्याच्यापासून कोणी समजा दूर राहून आपल्या ऑनलाईन क्लासेस पासून तरी तुमच्या मित्रांना ह्याला तुम्ही हे सर्वांना कळू शकता की कदम कोचिंग क्लासेस ऑनलाईन क्लासेस करत आहे तुमच्या तुम्ही तुमचे मित्र कोणी गावातले तुमचे सोबती कोणी जे असतील त्यांना तुम्ही सांगा की आपण ऑनलाईन ऑनलाईन क्लासेस करणार आहोत. ऑनलाईन क्लासेस करण्यामागचा एक उद्देश की आपल्याला माहित नाही की आमची शाळा कधी चालू होते कधी नाही, त्याच्यामुळे आपण सोमवारपासून ऑनलाईन क्लासेस चालू करणार आहोत. तरी सर्वांना पुन्हा विनंती की तुम्ही माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला स्क्रीनवर दिलेला नंबर घेऊन तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा कॉल प्रत्यक्ष कॉल करू शकता. धन्यवाद.